Welcome to session 40. In last session, winter, we solved some problems depend on properties. Again, there are certain problems depend on 11th trigonometric readers of sine to theta, cos to theta, half angle formula and so on. See, discuss first problem. Ekdam simple problem hai. Don markala vicharnyasarkha hai. Sine of cos inverse x plus cos of sine inverse x kasa prove karaycha. तर साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचं रिलेशन आपल्याकडे आहे. वी नो दॅट साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू पाय अपॉन टू. यू नो दिस बिकॉज इट इज आयडेंटिटी. आय इनवर्सची ही काय आहे, आयडेंटिटी आहे. विदाउट प्रूफ आपण घेतलेली आहे. कुणाची तरी एकाची किंमत काढा, साइनची काढा किंवा कॉसची काढा. साइन इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय टू मायनस कॉस इनवर्स एक्स. ओके, साइन इनवर्स मग टेकिंग कॉस ऑफ बोथ साइड्स, टेकिंग कॉस ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा कॉस घ्या. बघा, कॉस ऑफ साइन इनवर्स एक्स इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय टू मायनस कॉस इनवर्स एक्स. अँड यू नो द फॉर्म्युला, व्हॉट इज कॉस पाय बाय टू मायनस थीटा. पहिला क्वाड्रंट आहे आणि नो बडी इज निगेटिव्ह. 90 काय होतं, साईनचं कॉस होतं, कॉसचं साईन होतं. म्हणजेच ह्या कॉसचं रूपांतर काय होईल, साईन ऑफ थीटा. इथं थीटा म्हणजे कोण आहे, कॉस इनवर्स एक्स आहे. आणि असा हा रिझल्ट आहे. बघा, एकदम सोपा, एम सी क्यूमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्काला 1 मार्काला पण हा रिझल्ट विचारला जाऊ शकतो. असा हा छोटासा प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम, प्रूव दॅट टॅन इनवर्स रूट एक्स इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स 1 - x अपॉन 1 + x. मग इकडे सिंगल आहे, इकडे मग आपण काय करू, याचा राईट हँड साईड घेऊया. राईट हँड साईड इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स 1 - x अपॉन 1 + x. आता कॉस इनवर्स आहे, तिकडे तर टॅनमध्ये रूपांतर करायचं आहे. मग काय करायचं माहिती आहे, तर एक्सबद्दल स्टँडर्ड सबस्टिट्यूशन काय आहे, पुट एक्स इक्वल टू. आठवतो कॉसचा फॉर्म्युला, कॉसचे 4 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर, दुसरा आहे 2 cos² - 1, तिसरा आहे 1 - 2 sin² आणि शेवटचा फॉर्म्युला आहे 1 - tan² upon 1 + tan² कुणाचा, कॉस टू थीटाचा. याच्यावरनं टॅन थीटाची किंमत काय येईल बघा, स्क्वेअर रूट घेतला एक्स येईल. ओके, आणि म्हणून थीटाची किंमत काय येईल, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स येईल. राहू द्या, आपल्याला लागेल ही शेवटी. ओके, नाव आवर आर एच एस हे सबस्टिट्यूशन केल्यामुळे तुमच्या आर एच एसचं कन्वर्जन काय झालं, 1 - tan² upon 1 + tan² का फॉर्म्युला आहे. बिकॉज आय डोंट वॉन्ट कॉस इनवर्स, म्हणून मग कॉस इनवर्स जायचं असेल तर कॉस लागेल. मग कॉसचा कुणाचा फॉर्म्युला आहे, हा कॉस टू थीटाचा फॉर्म्युला आहे. अँड नाऊ फंक्शन ॲट इट्स इज इनवर्स गोईंग ऑन अँड रिमेनिंग पार्ट इज 1/2 × 2θ मीन्स थीटा मीन्स वॉट, टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. अँड दिस इज द प्रॉब्लेम ऑल्सो फॉर 2 marks. 2 मार्काला विचारायला काहीही हरकत नाही, असा हा छानसा प्रॉब्लेम. 3 किंवा 4 मार्काला विचारला जाणारा प्रॉब्लेम बघा, चांगला प्रॉब्लेम आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये पण होता, फाईंड द डेरिव्हेटिव्ह, फक्त हा पार्ट नव्हता. ओके, जाऊ द्या, तो प्रश्न नंतरचा आहे. आपल्याला सध्या अँसर बघा. शो दॅट टॅन इनवर्स, याचं अँसर हे आहे, इकडे कुठेही कॉस आहे का हो, नाही. इकडे मात्र काय आलं, कॉस इनवर्स आलं. पाय बाय 4 नंबर आहे, थोड्या वेळ बाजूला ठेवू. कॉस इनवर्स आलं, याच्यात नसतानी कॉस आलं, याचा अर्थ माहिती आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण जर एक्स बरोबर कॉस पुट केला तर प्रॉब्लेम फर्स्ट सॉल्व होतो का, 1 + cos फॉर्म्युला आहे, 1 - cos फॉर्म्युला आहे. आणि म्हणून याच्यावरनं थीटाची किंमत काय येईल, कॉस इनवर्स ऑफ एक्स. पण हे सबस्टिट्यूशन केला तर आपला प्रॉब्लेममध्ये काय कन्वर्जन झाला बघा,
tan inverse of under root of 1 plus cos theta minus under root of 1 minus cos theta upon under root of 1 plus cos theta plus under root of 1 minus cos theta. Any objection? That is equal to, आता फॉर्मुले वापरू 11 स्टँडर्डचे हाफ अँगल फॉर्मुले, अंडर रूट ऑफ 2 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 मायनस अंडर रूट ऑफ 2 साईन स्क्वेअर थीटा अपॉन 2. सिमिलरली फॉर डिनॉमिनेटर अंडर रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 साईन स्क्वेअर theta upon 2 by half angle formula. Am I correct? Come outside the root. That is equal to tan inverse of 2 cha square root nahi maiti, cos square cha maiti hai, root 2 cos theta by 2 minus root 2 sin theta by 2 upon root 2 cos theta by 2 plus root 2 into sin theta by 2. Am I correct? आता बघा tan inverse वरती minus sin opposite आहे middleचं, मग sin opposite असेल तर आपल्याला फॉर्म्युला बसवायचा असेल तर इथं 1 पाहिजे आहे. मग आहे का 1? कारण tan inverse x plus y upon 1 plus x 1 minus xy किंवा x minus y upon 1 plus xy 1 आहेच. आहे का 1? मग जो कोणी नंबर असेल त्याने डिवाइड करतो आपण, डिवाइड बाय रूट 2 cos थीटा अपॉन 2 टू ईच टर्म, न्यूमोरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण, न्यूमोरेटर अँड डिनॉमिनेटर, अँड सो यू गॉट. आणि मग तुम्हाला काय मिळेल? रूट 2 कॉस थीटा बाय 2 अपॉन रूट 2 कॉस थीटा बाय 2 1 मायनस रूट 2 रूट 2 गेला साईन अपॉन कॉस टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन थीटा बाय 2. चेक युअर सेल्फ. आता आला कोणता फॉर्म्युला बघा, आता आलं तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस दोघांचा गुणाकार हाच आहे. मग हा असेल तर याची आर एच एस काय आहे माहिती आहे? त्याची उरलेली बाजू टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. एम आय करेक्ट? हा रिझल्ट इक्वल टू काय आहे? टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय असा होता. मग हा वापरला आणि तुम्हाला हे आन्सर आलं. 1 किंमत टॅनच्या कोणत्या अँगलची आहे? हो, पाय बाय 4. आणि तो आणि त्याचा इनवर्स गेला, काय राहिला? मायनस थीटा अपॉन 2. बघा संपला तुमचा आन्सर. 1 हाफ कॉन्स्टंट आणि थीटाची किंमत काय आहे? कॉस इनवर्स एक्स आणि ओवर. आणि असा हा तुमचा शो दॅटचा राईट हँड साईड. हीच तुमची काय आहे? राईट हँड साईड आहे. आणि ही आयडेंटिटी या अँगलला व्हेरीफाय होते, त्या एक्सच्या व्हॅल्यूला. तर असा हा एक छानसा प्रॉब्लेम. बघा बरं काय टिपिकल आहे का? बघा 3 किंवा 4 मार्काला येणारा प्रॉब्लेम. इफ टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 इक्वल टू पाय बाय 4 हे तुम्हाला दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे दिलेलं आहे, ते पुन्हा घ्या. मग ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. दिस इज द गिव्हन पार्ट. ओके, हा तुमचा दिलेला पार्ट आहे. मग लेपला काय दिसतो? टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय बाय फॉर्म्युला. रिव्हर्स, मागच्या वेळेचा रिव्हर्स फॉर्म्युला वापरतोय. एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इक्वल टू, आठवतो फॉर्म्युला, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हा फॉर्म्युला जर वापरला मी तर मला लेफ्ट साईडला काय मिळेल? बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स हा माझा एक्स आहे प्लस वाय एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 अपॉन 1 मायनस, दिस इज अवर एक्स, दिस इज अवर y and equal to pi upon 4. Am I correct? And that is equal to, therefore, tan inverse of, LCM घ्यायचा,
x minus 1 into x plus 2 plus x plus 1 into x minus 2 upon yes इतना एलसीएम घेतला यास दोघांचा डिनोमिनेटर काय माहिती आहे a minus b a plus b a square minus b square similarly for denominator 1 minus x square minus 1 upon x square minus 4 का हो a minus b यांचा गुणाकार upon यांचा गुणाकार अब फिर एनी प्रॉब्लम माता गया एलसीएम एंड देयरफॉर tan इनवर्स ऑफ क्रॉस मल्टीप्लिकेशन दोघांचाही एलसीएम घेतल्यावर डिनोमिनेटर कट होईल x स्क्वेअर त्याचा आंसर काय येतं x स्क्वेअर प्लस दोन्ही कॉन्स्टंटची बेरीज प्लस 1 इंटू एक्स मायनस 2 मायनस x स्क्वेअर मायनस x मायनस 2 करून बघा x स्क्वेअर मायनस 2x प्लस x मायनस x 1 इंटू मायनस 2 मायनस 2 अपॉन इकडे एलसीएम घेतो म्हणजेच काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि याचाही डिनॉमिनेटर काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 आता याचाही कॉमन डिनॉमिनेटर काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 4 आणि इक्वल टू पाय अपॉन 4 बघा बरं या स्टेपकडे ओके अँड दॅट इज इक्वल टू काही शंका नाही ओके काय शिल्लक राहिलं बरं tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर माय x स्क्वेअर कॅन्सल्ड x बघा दोघांच्या मधलं चिन्ह माझ्याकडनं चुकलं बघा इथं चिन्ह कुठलं आहे प्लसचं चिन्ह आहे महा x स्क्वेअर गेला प्लस x मायनस x गेला काय राहिला हो सॉरी कॅन्सल झाले का x स्क्वेअर चिन्ह प्लस होतं कॅन्सल झाले का नाही x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर मायनस 2 मायनस 2 मायनस 4 आता इथं निगेटिव्ह आहे इथं कॅन्सल होतील बघा x स्क्वेअर मायनस 4 प्लस 1 मायनस 3 इक्वल टू पाय अपॉन 4 दोन्ही बाजूचा टॅन घ्या देअरफॉर 2x स्क्वेअर मायनस 4 अपॉन मायनस 3 इक्वल टू टॅन पाय बाय 4 आणि टॅन पाय बाय 4 किती आहे 1 आहे ही किंमत तिकडे जाऊ द्या म्हणजेच 2x स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू मायनस 3 म्हणजेच 2x स्क्वेअर इक्वल टू काय येणार 1 येणार कशी आली चेक युअर सेल्फ म्हणजेच x स्क्वेअर इक्वल टू किती 1 हाफ आणि 1 हाफचं स्क्वेअर रूट काय आहे आणि हे तुमचं ॲन्सर आहे बघा बरं एकदम सिम्पलसा प्रॉब्लेम नथिंग डिफिकल्ट ओके बघा हा एक प्रॉब्लेम इफ 2 टॅन इनवर्स कॉस एक्स इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 कोसेक एक्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ह्या पार्ट दिलेला आहे काय दिलेला आहे 2 टॅन इनवर्स 2 टॅन इनवर्स कसा मी लिहिता येईल माहिती आहे ना मला टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 कोसेक एक्स का याच्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे कोणता बाय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू यस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय पुटिंग द व्हॅल्यूज अँड देअरफॉर our left hand side becomes tan inverse of x plus y upon 1 minus xy equal to right hand side as it is 2 cosec x that is tan inverse of 2 cos x upon 1 minus cos square sin square x equal to tan inverse of 2 upon cosec म्हणजेच काय 1 upon sin दोन्ही कडचा tan inverse म्हणजे व्हॅल्यू सेम आहे म्हणजेच काय 2 cos x upon sin square x is same as
टू अपॉन साइन एक्स, एक साइन काय झाला कॅन्सल झाला, टू पण काय झाला कॅन्सल झाला, काय राहिला कॉट एक्स इक्वल टू वन, आणि म्हणून एक्स इक्वल टू कॉट इनवर्स वन, आणि कोणत्या अँगलला किंमत आहे माहिती आहे पाय बाय फोर, आणि असा हा छोटासा तुमचा प्रॉब्लेम. काही शंका? एकदम छान प्रॉब्लेम्स आहेत आणि इंटरेस्टिंग पण आहेत. बघा, एक खूप छान प्रॉब्लेम आहे. इफ साइन इनवर्स वन मायनस एक्स मायनस टू साइन इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय टू, फाइंड परमिशिबल व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे कोणती व्हॅल्यू जी टाकल्या एल एच एसमध्ये टाकलं तर आर एच एस देते ती व्हॅल्यू. ओके, लेट अस स्टार्ट. मग दिलेला प्रॉब्लेम पुन्हा घेतोय मी. साइन इनवर्स वन मायनस एक्स हे मला दिलेलं आहे, मग ही टर्म मी राईटला शिफ्ट करतो. बघा, पाय बाय टू प्लस टू साइन इनवर्स एक्स. दिलेल्यावरनं काय होतं, हा पार्ट तुमचा दिलेला होता. मग दिलेल्यावरनं मी काय केला, ही टर्म शिफ्ट केली, इथपर्यंत आलो. टेकिंग साइन ऑफ बोथ साइड्स, काय केलं मी, दोन्ही बाजूचा साइन घेतला. मग साइनवर साइन काय होईल, कट होईल. वन मायनस एक्स, ओके, वन मायनस एक्स इक्वल टू साइन ऑफ पाय अपॉन टू प्लस टू साइन इनवर्स एक्स. एनी ऑब्जेक्शन? 90 प्लस फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, साइन पाय बाय टू प्लस थीटा कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि 90 मुळे साइनचं कन्वर्जन कशात होतं, कॉसमध्ये होतं. म्हणजे हा फॉर्म्युला काय तयार होईल, कॉस ऑफ टू साइन इनवर्स एक्स. का तर थीटा म्हणजे साइन इनवर्स एक्स आहे, हा तुमचा थीटा आहे. जर हा तुमचा थीटा असेल तर कॉस टू थीटाचा फॉर्म्युला बघा, आपल्याला आतमध्ये थीटा म्हणजे साइन वसेल. मग साइनच्या भाषेतला फॉर्म्युला, चार फॉर्म्युले आहे साइनच्या भाषेतला. फॉर्म्युला काय आहे, वन मायनस टू साइन स्क्वेअर थीटा वापरतो. वन मायनस टू साइन स्क्वेअर अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थीटा हिअर, इथं थीटा म्हणजे कोण आहे, साइन इनवर्स एक्स आहे, हा फॉर्म्युला वापरला. दॅट इज इक्वल टू वन मायनस टू ब्रॅकेट साइन ऑफ साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. का बघा, साइन स्क्वेअर थीटा असं लिहिणं काय आणि असं लिहिणं काय, दोन्ही सेम आहे. थीटा म्हणजे तुमचा हा थोडा थीटा आहे, साइन स्क्वेअर साइन इंटू साइन म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तो आणि त्याचा इनवर्स काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजेच तुमचा आन्सर काय येईल, वन मायनस एक्स इक्वल टू वन मायनस टू साइन आणि साइन इनवर्स गेला एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. दोन्हीकडची लाईक टर्म्स कॅन्सल झाली, ही टर्म तिकडे घेऊन जा, तुम्हाला मिळेल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स इक्वल टू झिरो. एक्स कॉमन, यू गॉट टू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो, अँड फ्रॉम दिस यू गॉट टू व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू आली एक्सची झिरो, किंवा एक्सची दुसरी व्हॅल्यू काय आली, वन हाफ आली. मग आता एक एक किंमत घ्यायचं आणि याची कुठली व्हॅल्यू आपल्याला अलाउड आहे ते चेक करायचं. मग फॉर याला वाटल्यास एक नंबर देऊन ठेवू आपण. फॉर एक्स इक्वल टू झिरो लेफ्ट हँड साईड एल एच एस ऑफ वन इक्वल टू साइन इनवर्स वन मायनस झिरो मायनस टू साइन इनवर्स झिरो साइन इनवर्स वन पाय अपॉन टू, आणि साइन झिरोची किंमत झिरो म्हणजेच पाय अपॉन टू म्हणजेच आर एच एस. याचा अर्थ ही व्हॅल्यू काय चालेल, अलाउड आहे. पुढची व्हॅल्यू घेऊन बघू. फॉर एक्स इक्वल टू वन हाफ पुन्हा लेफ्ट हँड साइड घेऊ. साइन इनवर्स वन मायनस वन हाफ मायनस टू टाइम साइन इनवर्स वन हाफ. वन मायनस वन हाफ
मंजे साइन इनवर्स वन हाफ माइनस टू टाइम साइन इनवर्स वन हाफ एकत्र दोन गेले काय राहिला माइनस साइन इनवर्स वन हाफ आणि ही किंमत माइनस आणि वन हाफ किंमत कोणत्या अँगलची आहे पाय अपॉन सिक्स ची आहे पाय बाय टू आहे का नॉट इक्वल टू राइट हैंड साइड आणि म्हणून कोणती व्हॅल्यू परमिशिबल आहे एंड देअरफॉर युअर आंसर इज एक्स इक्वल टू झिरो जरी दोन आल्या तरी तुम्ही कोणती व्हॅल्यू घ्या फक्त झिरोचीच किंमत घ्या म्हणून या प्रॉब्लेमला असा क्वेश्चन होता तीन मार्काला हा प्रॉब्लेम येऊ शकतो ओके तर अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम्स आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊया ओके स्टॉप हियर.